महाराष्ट्रात आपला पक्ष आपण त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं शेतकऱ्यांच्यासाठी काम करणार आहे, उभं राहणार आहे. ज्यावेळी या महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतो त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागचं दुःख त्या ठिकाणी बाजूला व्हावं हे साकडं घालण्यासाठी पठरीच्या पांडुरंगाकडे येतो. त्या पद्धतीनं आपण देखील आपले विचार किंवा आपलं साकडं घालण्यासाठी या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी यावं ही विनंती केल्यानंतर आदरणीय केसीआर साहेब त्यांचे राज्यातले आज इतिहासातली ही पहिली गोष्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताकडं महाराष्ट्राचे देखील आजपर्यंतचे कोणतेच मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ किंवा संपूर्ण आमदार कधीच घेऊन आले नव्हते, परंतु ते तेलंगणाचे त्यांचे सगळे आमदार सगळ्या त्यांच्या पक्षाचे खासदार आणि त्यांचं सगळं अख्ख्याच्या अख्खं मंत्रिमंडळ घेऊन त्या दरम्यान 26 कोल्हापुरात संध्याकाळी येणार आहेत आणि 27 सकाळी विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या दरम्यान विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर दुपारी रिंगण सोहळा आणि मंदिरावरती केसीआर साहेबांच्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्याकडून पुष्पवृष्टी त्या रिंगणावरती आणि मंदिरावरती केली जाईल आणि सकाळी दर्शन घेतल्यानंतर त्या दरम्यान सोरपलीला आमच्या देवस्थानी आमच्या संपूर्ण पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या जनतेच्या वतीनं आग्रह केल्यानंतर स्नेहभोजनासाठी सोरपलीला येऊन स्नेहभोजन घेऊन ते त्या ठिकाणी पुढं तुळजापूर दर्शन करून हैदराबादला राहतो. तो कार्यकर्त्याचा पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या तमाम नानांच्या विचाराच्या सर्व मायबाप जनतेचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी मेळावा 27 सोरपलीला त्या दरम्यान त्या दरम्यान आज पण मंगळवेढची मिटिंग झालेली आहे. ह्या सगळ्या वडीलधाऱ्यांना प्रमुखांना आणि उद्या पंढरपूरची त्या दरम्यान शहरातली आणि ग्रामीण भागातली ग्रामीणची झाली होती परंतु शहरातल्या प्रमुखांची देखील आणि ग्रामीणची पण परत वडीलधाऱ्यांना प्रमुखांना विचारात घेऊन मी त्या ठिकाणी माझा निर्णय उद्या कळवतो. नाही लोकांचं आजपर्यंत कारण आदरणीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनता हाच माझा पक्ष मानून काम केलं आहे त्याच पद्धतीची देखील आमची भूमिका आहे आणि इथल्यासुद्धा अनेक पदाधिकारी वडीलधारी तरुण कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी आम्ही पक्ष न बघता नाना हाच पक्ष म्हणून 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीला काम केलं आहे आणि त्याच पद्धतीची भूमिका भावना आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीशी असेल ही भावना इथल्या प्रमुख वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवली.